का पण का एवढा एवढा तिरस्कार का मराठा समाजात एवढा तिरस्कार का? त्या उलट मराठीच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून राज्य सरकारने मराठा आरक्षणच बाजूला केला। भागवत पानसरेंनी केलेला सदावर्ते वकिलांचा कॉल व्हायरल। सदावर्तेंना आरक्षणावरून विचारला जाब। याआधीही खूप काही लोकांनी त्यांना कॉल केला होता, मात्र तरी देखील त्यांची आरे रावीची भाषा सुरूच आहे। आज देखील एक कॉल व्हायरल होतोय, पाहूया। हॅलो हॅलो, फोन का कट करताय? हॅलो हॅलो, म्हणजे फोन का कट करताय? हॅलो हॅलो हॅलो, अहो म्हटलं फोन का कट करताय? कोण बोलताय? भागवत पानसरे बोलतोय। हा पानसरे जी, मी ना एक राज्यपालांना अर्जंट पाठच्या अगोदर पत्र पाठवायचं आहे, ते पत्र मी हे करत होतो, करेक्शन करत आहे। ओके बोला, काय म्हणता? नाही मी बघतोय की आरक्षणाला एवढा विरोध चाललाय तुमचा, मराठा आरक्षणाला। खरं आहे ना ते सत्य आहे, का पण का एवढा तिरस्कार का मराठा समाजात एवढा तिरस्कार का? तुम्ही ऑर्डर वाचा ना माननीय सर्वोच्च न्यायालयाची, म्हणजे आज मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे आम्हाला, आर्थिक परिस्थिती आहे, बरं? हे तुम्हाला मान्य आहे की नाही? कोणत्या आरक्षणाची गोष्ट करताय तुम्ही पानसरे? मराठा आरक्षण हे तर सरकारने घालवलं ना, कसं घालवलं माहित नाही तुम्हाला? कालच्या 22 तारखेला लवकरच स्थगिती काढणार आहे आम्ही। नाही स्थगिती विसरून जा, सरकारने घालवलं लक्षात ठेवा। मी काय बोलतोय, मी रिझर्वेशन ऐका पानसरे, तुम्ही कोणत्या? बोला बोला, आधी तुम्ही बोला मग मी बोलू। आधी बोला बोला, शिक्षण सांगा म्हणजे मी तुम्हाला त्या डेप्थ मध्ये सांगू शकेल। नाही असं मी बोलतोय की तुम्ही जे काय 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 बोलत, तुमचं एज्युकेशन काय झालं असं मी तुम्हाला विचारलं। माझं एज्युकेशन ग्रॅज्युएशन मी कम्प्लीटेड आहे, बीकॉम आहे। व्हेरी गुड, तुमच्या पेक्षा कमीच आहे। ओके ओके, नाही शिक्षण शिक्षण चांगलं तसं ऐकून घ्या, नंतर बोला ना। हा बोला बोला, मराठा आरक्षणाचा कायदा 2018 बरोबर? हो, आता काल 22 तारखेला राज्य सरकारनं निर्णय केला कॅबिनेटमध्ये। ओके, काय निर्णय केला? ईडब्ल्यूएस मध्ये मराठ्यांना आरक्षण, मराठ्यांना ईडब्ल्यूएस चे लाभ देणार। ओके मला एक सांगा, समजा आता तुमच्या वर्गातला अनुसूचित जाती जमातीचा मुलगा आहे, समजा उदाहरणार्थ, त्याला ओबीसीचं आरक्षण मिळेल का? नाही। आता राज्य सरकारनं 22 तारखेला निर्णय घेतला की आता मराठा मराठा कायदा बाजूला केला, त्यांनी ईडब्ल्यूएस 10% मराठ्यांना घातलं, त्याच्यावर मराठ्यांनी बोललं पाहिजे, मला बोलून काय फायदा आहे पानसरे? त्याच्यावर तर त्या राज्य सरकारला चांगलंच उत्तर देणार आहे आम्ही, थोडे दिवस थांबा। कारण सांगतो मी, आता ते आरक्षण तुमच्या बाजूला गेलं, एका नागरिकाला एका आरक्षणाचा अधिकार आहे, त्याला 2 आरक्षणाचा अधिकार नाही। आधी तुम्हाला त्या आरक्षणातून बाहेर पडायचं, बघा आता तुम्ही। राज्य सरकार ईडब्ल्यूएस जे गादर दाखवते ना, त्याच्याशी काय आम्हाला घेणे देणे नाहीये, बरं का? तुम्हाला एक सांगतो, आमचा जो हक्काचं आरक्षण आहे तो निर्णय झालाय, निर्णय। अहो आम्ही अहो आम्ही निर्णयाला मानतच नाही, आम्ही निर्णयाला मानतच नाही, आम्ही मराठा आरक्षण मिळून। ऐकून घ्या माझं, तुम्ही ऐकून घ्या माझं, ऐकून घ्या। पार्लमेंटरी लोकशाहीमध्ये लक्षात ठेवा, जो सरकार निर्णय घेत आहे ते निर्णय लागू होत असतात, लागू बघा, लागू करत आहेत। हा ठीक आहे, तुमचं मान्य ऐकलं, मी तुमचं ऐकलं की नाही? आता माझं ऐका, तुमचं मी ऐकलं की नाही? न्यायालयानं दिलेला, आता ऐका, सर्वोच्च न्यायालयानं दिलेला तर निकाल आहे स्थगितीचा, तो बरोबरच आहे, मी लढलो ते खरंच आहे, परंतु त्या उलट मराठीच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून राज्य सरकारने मराठा आरक्षणच बाजूला केला आणि ईडब्ल्यूएस मध्ये टाकलं। उद्या सर्वोच्च न्यायालय काय म्हणतात? म्हणून तुम्हाला काय बोलतोय, म्हणून मी ऐकून घ्या, माझं ऐकून घ्या, मी काय बोलतोय तुम्हाला, तुमचं ऐकलं की नाही? मी माझं ऐका आता, राज्य सरकार जे केले तर राज्य सरकारला धडा शिकवणार आम्ही, तो इथं भाग वेगळाच आहे। ओके, पण तुम्ही जो मराठा आरक्षण एवढा विरोध करतायत ना, ते तुम्हाला एक सांगतोय की आम्ही स्थगिती काढून राहणार, लक्षात ठेवा तुम्ही। लोनचं दाखवतो ना तुम्हाला, आरक्षण जर आम्हाला नाही मिळणार, हो सदावरती ऐका, आरक्षण ऐकून घ्या, ऐकून घ्या, सगळे वकील आरक्षण जर आम्हाला नाही मिळणार ना, संघटनांनी लावून बघितले काय काय संविधान
भारतातले सगळे वकील लावून बघितले. आता बघा ना पुढे, मी काय बोलतोय, मराठी वकील लावून बघितले काही. बघा ना आता मराठा समाज काय करतोय, मी काय बोलतोय, डोळे उघडा, तुम्ही डोळे उघडा. आता तुम्ही ऐकून घ्या, तुमचं ऐकून घ्या तुम्ही एवढ्या दिवस. आता मराठ्यांना जर टाकलं ना, ऐकून घ्या सगळ्यांना, बांबू पडणारे बांबू. जर आमच्या मराठा आरक्षणाला जर तुम्ही धकाबाजी केली ना, ह्यावेळेस फटके देणार मी बांबूने. चांगले समजलं का, प्रत्येकाला फटके देणार मी. हा भागवत पानसरे ना, भागवत पानसरे तुमच्या सगळ्यांना बांबूने फटके देणारे बांबूने. लक्षात ठेव गोष्ट, आरक्षणाला कसं बा भेटत ना. बघतो मी आता कुणाचा दम येते. अरे तू किती पण दमल, आता बघतो कुणाचा आरक्षण. तर आमच्या कुणाच्या बापाला आरक्षण देणार नाही. लक्षात ठेव तू गोष्ट, तू किती ओरडतो ना, तुझा ओरडणं लवकरच बंद करतो आम्ही. किती पण ओरड तू, तुझा तू जर लवकर आला ऐकून घे 2%. अरे किती पण दोन गेम बोलतो, अरे किती आले आणि किती गेले. लक्षात ठेव तू, तुला मराठा काय ना त्याला दाखवत. आता भागवत पानसरे, लक्षात ठेव माझं नाव तू भागवत पानसरे. मी एका ऐकाला ना, राज्य सरकार असो केंद्र सरकार असो, त्यावेळी तुम्हाला दाखवतो की मराठा काय. आता जर मराठा टाकलं ना, सगळ्यांना गांडू ना बांबू पडणारे बांबू. लक्षात ठेव मी काय बोलतोय, जो पण सदावरचे. लक्षात ठेव तू, मी तुला काय बोलतो लक्षात ठेव. आता ह्या पुढे ना किती काय झालं ना, प्रत्येकाला फटके देणार मी प्रत्येकाला. समजलं का, मराठा आरक्षण मिळणारच लवकरच. हो तू बघून घे, जर नाही आरक्षण मिळून दाखवलं ना मराठ्याने, तर नाव बोल आम्ही आमचं मराठा नाव काढून टाकू. लक्षात ठेव तू, लक्षात मी काय बोलतोय, मराठा आरक्षण मिळत राहणार. जर आरक्षण आम्हाला नाही ना, तर आरक्षण तुम्हाला देणार नाही. लक्षात ठेव कदावर तू गोष्ट, एवढे पण नाही ते बाहेर कसे येतात ना. मी बघतो या पुढे, बघतो आता तू बघ कदावर. लक्षात ठेव, एकही नेता ना बाहेर फोड फिरू देणार नाही मी. लक्षात ठेव, आरक्षण नाही मिळणार ना तुमच्या सगळ्यांना बांधू टाकतो मी. मी एकटा मला उगाच लाख मराठा नाही बोला, एक मराठा मला. लक्षात ठेव तू सदावरते. अरे किती पण बोल तू, किती काही बोल तू, किती काही बोल. आता तुला दाखवतो की मराठा काय. मराठा जेव्हा त्या बांबूला गांडीवर पडा लागले ना प्रत्येकाच्या मंत्रीचा, मग बरोबर आरक्षण मिळेल. जर नाही सगळे ते काढले ना मी. लक्षात ठेव, मराठा आता तापणार. आणि ज्या दिवशी मराठा तापला ना, एकाच्या गांडीला लाते मारणार तू. लक्षात ठेव ही गोष्ट कुठल्या. अरे आम्ही कुणाला मानत नाही मराठे. छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त माझ्या अंगात. लक्षात ठेव मराठा आली. आणि ज्या दिवशी आम्ही तलवारी काढल्या ना, प्रत्येकाला दाखवू की मराठे काय. तू लक्षात ठेव, तू ओरडतो ना, तुझं ओरडणं सगळे बंद करणार आम्ही सदावरती. लक्षात ठेव तू, तू जेवढा मराठा आरक्षणाला विरोध करतो ना, ज्या दिवशी तू माझ्या समोर भेटलास ना, तर लक्षात ठेव सदावरती. तू सदावरती हे तू लक्षात ठेव, माझ्या समोर कधी येऊ नको. भागवत पानसरेच्या समोर तू येऊ नको चुकून पण. धिंगाणा घालून यावे मराठा, धिंगाणा. लक्षात ठेव, जर नाही मराठ्याने धिंगाणा घातला ना, तर नाव बदल टाकेल. बघ तुला दाखवतो मी काय मराठा. हो अरे बघ करू तू, ओरड ओरड तुला जेवढं ओरडत ओरड. पण तू जर ज्या दिवशी समोर आलास ना, त्या दिवशी मी बघ काय करतो. तू फक्त समोर येऊन दाखव फक्त तू. अरे बघ रे बघ, मराठा काय तुला लवकर कळेल. फक्त हा आठवड्यात तुला कळेल तू मराठा काय ते. लक्षात ठेव, मराठा काय तुला लवकरच माहित पडेल. तुला दाखवतो मराठा काय ते. तू फक्त समोर मला भेटला ना त्या दिवशी, त्या दिवशी तुला दाखवतो की तलवार चॅलेंज काय ते. कसलं अरे होणार होणार. आणि ज्या दिवशी होणार ना, त्या दिवशी सर्वात पहिलं मी तुझ्या तोंडात नाही पेढा टाकला तर बोल माझं नाव बघणार. तू किती बोंबल, ज्या दिवशी आरक्षण आम्हाला मिळालं, सर्वात पहिला जो पेढा असेल ना तुझ्या तोंडात नाही जर नाही टाकला ना मी, तर नाही माझा मराठा वाजून टाकेल. लक्षात ठेव मराठा सदावरते. सगळा कायदा तुला दाखवते, सगळे कायदे निर्माण होणार आहे व्यवस्थित. लवकरच आरक्षण मिळणार आहे, तू फक्त वाट बघ. आम्ही कुणालाही मानत नाही. लक्षात ठेव लवकरच, अरे लवकरच मराठा आरक्षण मिळणार. बघ तू काय होतं ते. अरे बघ तू काय होतो, बघ ना मी काय बोलते. तू इथे ओरडतो ना, लवकर ओरडणं तुझं बंद करणार आहे मी. भागवत पानसरे बंद करणार आहे तुझं ओरडणं. तुला काय मी मयूर माझे वाटले का, ते बोललेल्या सामान्य व्यक्तीला बोलतो. माझ्याशी बोल ना जरा, ओरडतो कसं, चर्चा कर ना जरा चर्चा. काय नाही फाटली का तुझी, एक तर ओरडून नाही चालत.
करून दाखवतो आणि मराठा काय नाही तुला लवकरच कळेल. अरे भक्त भक्त नाही मराठा काय भागवत पांचर जर नाही तुला योग्य पक्ष सगळे तू तुझ्या दम असेल ना आयत एकदा ज्या दिवशी आलास ना केस मध्ये बोल लक्षात ठेव ज्या दिवशी तू मालपीठा मध्ये आला ना केस मध्ये बोल भागवत पांचर मी इथे आलोय तिथं प्रेस मध्ये तुला मी दाखवतो मी काय मराठा आणि आम्हाला उगाच एक मराठा लाख मराठा नाही बोलत प्रत्येक मंत्रीच्या गाण्यावर लाच मारणार आहे आम्ही भक्तांना दाखवतो की मराठा काय आता भक्त ठेवले का मंत्री कसे फिरतात रस्त्यावर तुला दाखवतो मराठा काय जर नाही मराठा बांबू टाकला तुमच्या गांडीवर बोल मला आता तू तुला